यशवंत क्रांती संघटनेच्या प्रयत्नांना यश, मेंढपाळांना वन विभागाकडून मिळाली 34,000 रुपये नुकसान भरपाई. भागोजी धोंडीराम मेटकर, बिरू धोंडीराम मेटकर, हिंगणगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांचा मेंढराचा तळ कवठेसर येथील प्रकाश मलगोंडा पाटील, कवठेसर, तालुका शिरोळ यांच्या रत्नाची पट्टी शेतात बसायला असताना दिनांक 30 मार्च 2023 रोजी रात्री मेंढरांच्या कर्पावरती तळसर सदृश वन्यप्राण्यांनी हल्ला करून मेंढपाळ बिरू मेटकर व भागोजी मेटकर या दोघांची मिळून एकूण 11 मेंढरांची कोकरं ठार मारली होती. 4 कोकरं गंभीर जखमी झाली होती. हल्ल्यादरम्यान वन्यप्राण्यांना विरोध करणाऱ्या मेंढपाळांच्या कुत्र्यांवरही तरस सदृश प्राण्यांनी हल्ला करून गंभीररित्या जखमी केलं होतं. या हल्ल्याची सूचना मेंढपाळ भागोजी मेटकर यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय वाघमोडे साहेब हे वनाधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्यासह घटनास्थळी भेट दिली होती. अधिकाऱ्यांनी घटनेचा रितसर पंचनामा करून या प्रकरणाचा यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून संजय वाघमोडे साहेब यांनी सतत पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्यास यश येऊन भागोजी मेटकर व बिरू मेटकर यांना वनविभागाकडून 34,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली होती. यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा संघटक पिंटू गावडे, शिरो तालुका अध्यक्ष दादा गावडे, हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे, मेंढपाळ बिरू मेटकर, भागोजी मेटकर, पत्रकार सचिन भानुसे, कुंभोज शाखेचे पदाधिकारी सतीश बंडगर, बाळू बंडगर, पोपट गावडे, यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळाल्याने मेंढपाळ यांनी समाधान व्यक्त केलं. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.